वीर असुरांचा वध करताना तो बालक साक्षात गणेश आहे असे दिसून आले आहे. एक ऋषी कुमार आपल्या राज्यात आलेला आहे. सगळ्या उपद्रवाचे मूळ कारण तो बालकच आहे. तुझे आयुष्य केवळ 4 दिवसांचे बाकी आहे. तुझा विहिरीत पडून मृत्यू होईल. मी सत्य आहे. या जगतात प्रत्येक कार्याबरोबर भय जोडले गेले आहे. व्यक्ती आपापल्या प्रत्येक कार्यात स्वतःचे नुकसान होण्याच्या शंकेने भयभीत आहे. त्यामुळे तो असत्याचा आश्रय घेतो. परंतु ती व्यक्तीची पहिली चूक आहे. केवळ वैराग्यच असे आहे ज्यामध्ये भय सामावलेले नाही. परंतु मनुष्य सत्याविना वैराग्य अंगी बाणू शकत नाही. त्याकरिता सर्वप्रथम माझी म्हणजेच सत्याची कास धरणे इष्ट आहे. मी सत्य आहे. शासकाला नेहमी अनुकूल आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये प्रजेचे यथायोग्य पालन करणे आवश्यक आहे. जसे माता पिता प्रत्येक प्रसंगात आपल्या मुलांचे पालन करतात, जो राजा प्रजेची उपेक्षा करतो त्याचा राज्यासहित नाश होतो. हे कश्यप नंदन, आपले कथन शिरसावंद्य आहे. आम्ही अतिशय कसोशीने यापुढेही प्रजेचे पालन करू. कश्यप नंदन श्री महोत्कटांचा, कश्यप नंदन श्री महोत्कटांचा, राजपुरोहित श्री महोत्कटांचा, राजपुरोहित श्री महोत्कटांचा. महाराजांचा जय जयकार असो. काही प्रजाजन आपण भेटू इच्छितात महाराज. ठीक आहे, त्यांच्या प्रतिनिधीस आदराने या कक्षात घेऊन ये. जशी आज्ञा महाराज. महाराजांचा विजय असो, राजपुरोहितांचा विजय असो, महाराजांचा विजय असो. प्रणाम महाराज. हे नगर श्रेष्ठा, आज प्रातःकाळीच असं अचानक सर्वांचं आगमन, असे काय झाले आहे? सर्व काही शुभ आहे ना? काशी बाबत काही विशेष समाचार आहे का? विशेष समाचारच आहे महाराज. आज आम्ही बरीच मोठी मागणी घेऊन आलो आहोत. आम्ही अशी आशा करतो की आपण आमची मागणी अवश्य पूर्ण कराल. सांगा, आपणास काय हवे आहे? काय मागणी आहे आपली? महाराज, आम्ही अनेक दिवसांपासून पाहतो आहोत, आपले पुरोहित कश्यपनंदन श्री महोत्कट यांनी विशाल राक्षसांच्या उपद्रवापासून काशीचे रक्षण केले आहे. एवढेच नाही तर नरांतकाला धन देणे देखील थांबविले आहे. त्यामुळे काशीनगरात सुख समृद्धीची वृद्धी झाली आहे. निसर्गाने सुद्धा आपली अनुकूलता दर्शवली आहे. वर्षा ऋतू ही समाधानकारक आहे, त्यामुळे कृषीधन सुद्धा वाढत आहे. पानं फुलं वनस्पती सर्व काही बहरत आहेत. हे सत्य आहे महाराज. कश्यपनंदन महोत्कटांच्या आगमनाने काशी अमरावती नगरहून अधिक समृद्ध आणि अनुपम्य झाली आहे. हे काशी नरेश, आम्ही सर्व काशीवासी अशी अपेक्षा करतो की ज्याप्रमाणे कश्यपनंदन श्री महोत्कटाने आपल्या महालाची शोभा वाढवली आहे, आता त्यांनी प्रत्येक काशीवासियांच्या घरी जावे आणि आम्हा सर्वांना संतुष्ट करावे. आपण सर्वांची ही मागणी उचित आहे. जे काही उत्तम आहे त्या सर्वांवर प्रजेचा अधिकार राजाहून अधिक आहे. आणि कश्यपनंदन महोत्कट हे तर साक्षात दैवी अवतार आहेत. मी आपल्या मागण्यांशी सहमत आहे. राजपुरोहितांचा विजय असो, राजपुरोहितांचा विजय असो. आपणा सर्वांची श्रद्धा आणि आत्मीयता याचं सहृदय अभिनंदन करतो. आपणा सर्वांना हे माहित आहे की कुणीही श्रेष्ठ व्यक्ती स्वतः काही करत नाही. भगवान श्री महागणेश ज्यावर कृपा करतात तोच महान कार्याचं माध्यम ठरतो. मी या काशीचा पुरोहित म्हणून आलो आहे. जो सर्वांचं हित करू शकत नाही तो पुरोहित म्हणून घेण्यास योग्य नाही. मी कोणतंही श्रेष्ठ काम केलं नाही, केवळ माझ्या पुरोहित धर्माचे पालन केले आहे. प्रभू, आपण आमच्या निवासात
अवश्य यावे. आमच्या निवासाला सुद्धा पावन करा प्रभू. आपण आमच्या गृही येणं केलं नाही तर आम्ही अन्न जलाचा त्याग करू प्रभू. हे कश्यप नंदन, आपण आमची प्रार्थना स्वीकारली नाही तर आम्ही काशी सोडून जाऊ. शांत व्हा, सर्वांनी थोडा धीर धरा. परंतु इतक्या मोठ्या काशी मध्ये प्रत्येकाच्या घरी जाणं संभव नाही. आपल्या सर्वांच्या भावनांचा आदर राखून मी माझं कर्तव्य पार पाडेन. काशीच्या प्रजाजनांनो, काशी नगरात कश्यप नंदन महोत्कट यांच्या सन्मानात कोणतीही कमतरता राहू देऊ नका. कश्यप नंदन श्री महोत्कटांचा, कश्यप नंदन श्री महोत्कटांचा, राजपुरोहित श्री महोत्कटांचा, राजपुरोहित श्री महोत्कटांचा. काशी नरेश यांचा आदेश आणि कश्यप नंदन महोत्कटांच्या मान्यतेमुळे काशीच्या प्रजेत अद्भुत उत्साह निर्माण झाला. घरोघरी स्वादिष्ट पदार्थ तयार होऊ लागले. काशीचा प्रत्येक नागरिक महोत्कटांच्या स्वागताकरिता आतुर झाला आहे. काशी मधील एक गरीब परंतु परम पवित्र श्रद्धाळू असणारा शुक्ल नावाचा वैदिक ब्राह्मण राहत आहे. जेव्हा शुक्ल यांच्या पत्नीला हा समाचार मिळतो की महोत्कट यांचे घरोघरी आगमन होणार आहे, त्यावेळी ती आपल्या पतीला सांगते, ओम गं गणपतये नमः. स्वामी, असे ऐकले आहे की कश्यप नंदन महोत्कट काशीमध्ये घरोघरी जाऊन प्रजेला धन्य करणार आहेत. हो विद्रुमा, हे खरं आहे. प्रजेच्या अतीव आग्रहानंतर महोत्कटाने आमंत्रण स्वीकारले आहे. त्याचप्रमाणे काशी नरेशांनी प्रजेला उत्साहित करून सांगितले आहे की कश्यप नंदन महोत्कटाच्या स्वागतात कोणतीही उणीव राहता कामा नये. काय महोत्कट, आपल्या घरी सुद्धा येतील? अवश्य येतील. महोत्कट हे महान बालक आहेत. ते जितके चतुर, कुशल आणि अलौकिक शक्तीने संपन्न आहेत तेवढेच उदार, कृपाळू आणि प्रजेचे हित करणारे आहेत. त्यांच्याकडे लहान थोर, निर्धन धनवान, ज्ञानी अज्ञानी असा कोणताच भेद नाही. बघच, ते आपल्या घरी अवश्य येतील. परंतु स्वामी, आपल्याकडे तर त्यांच्या स्वागतासाठी योग्य असे काहीच नाही. रोज भिक्षेतून तुम्हाला जे काही मिळते त्यामध्ये तर आपलं पोटही भरत नाही. प्रिये, चिंता करू नकोस. महान व्यक्ती कोणत्याही पदार्थांच्या नाही तर निर्मळ भाव, श्रद्धा आणि समर्पणाच्या अधीन असतात. तू पहा, महोत्कट आपल्याकडे अवश्य येतील याचा मला पूर्ण विश्वास आहे. बरं, मी भिक्षेकरिता निघतो आहे, थोड्याच अवधीत परत येईल. अरे ब्राह्मण देवता, आज आपण खूपच प्रसन्न दिसता. असे वाटते आज भिक्षेत खूप द्रव्य मिळाले असावे. अरे बंधूंनो, आजकाल तर भिक्षा मागणे हा मोठा व्यवसाय झाला आहे. आई ते मिळते काम, मोजतो भरपूर दाम. शांत व्हा. सज्जन ब्राह्मणाबद्दल तुम्हा लोकांचं असं बोलणं उचित नाही. शुक्ल ब्राह्मण, आपण इतक्या त्वरेने कुठे निघालात? बंधूंनो, आपणास ठाऊक नाही का, कश्यप नंदन महोत्कट काशीवासियांच्या घरोघरी जाऊन धन्य करणार आहेत. अर्थात तुमच्याही घरी येणार? का नाही येणार? मी सुद्धा काशीवासीच आहे. हे पहा बंधूंनो, महोत्कट यांच्याही घरी येणार म्हणे. समजा आलेस तर खाणार काय? बसणार कुठे? बसण्यासाठी तुझ्याकडे योग्य बैठक सुद्धा नाही. याच्या घरी जाणार म्हणे. महोत्कट अजून कसे आले नाहीत?
काळजी नसावी, ते प्रथम आपल्याकडेच येतील. यावे यावे. आज राजपुरोहित श्री मोहोतकट येथे आगमन करणार आहेत, बस त्यांचीच प्रतीक्षा करत आहोत. भगवान मोहोतकटांच्या स्वागतासाठी काशीवासीय आपल्या आपल्या परिस्थितीनुसार भगवान मोहोतकटांचे स्वागत करण्यास तत्पर आहेत. काही नगर श्रेष्ठी आणि राज्य अधिकारी असे समजून आहेत की मोहोतकट प्रथम आपल्याच कडे येणार आहेत. आता पाहायचे हे आहे की भगवान मोहोतकट प्रथम कुठे जातात. कश्यप नंदन मोहोतकट अजून कसे आले नाही? प्रिये, धीर धर, ते अवश्य येतील. राजपुरोहित मोहोतकटांचा विजय असो. राजपुरोहित मोहोतकटांचा विजय असो. प्रथम आपण या कुटीत जाऊया. राजपुरोहित मोहोतकटांचा विजय असो. राजपुरोहित मोहोतकटांचा विजय असो. राजपुरोहित मोहोतकटांचा विजय असो. कश्यप नंदन मोहोतकट, तुमचं स्वागत आहे. कृपा करून आमच्या गृही प्रवेश करा. माझी पूजाच करत राहणार की काही भोजनही देणार? अवश्य. परंतु असे भोजन मिळाले, पशु पण खाणार नाही. माहित नाही मोहोतकट इतक्या आवडीने कसं खात आहे. माथे भूक लागली आहे, आणखी भात द्या ना. हे
जाते? असा स्वाद तर माझी माता अदितीच्या हातच्या भोजनाला असतो. आज राजमहालातून बाहेर आल्यानंतर अनेक दिवसांनी असे चविष्ट अन्न ग्रहण केले. हे कश्यप नंदन, आपण सर्वप्रथम निर्धनाच्या घरी आलात आणि आमच्यावर मोठी कृपा केलीत, परंतु आमच्याकडे या भाताहून अधिक काहीच नाहीये. माते, तुम्ही नाराज होऊ नका. जो आनंद आपण वाढलेल्या भाताने मिळाला तो श्रीमंतांच्या भोजनातही नाही. आपल्याकडे जी तृप्ती मला मिळाली ती मी आजीवन स्मरणात ठेवीन. विचार पवित्र आहेत. आपण माझ्याकडे अभिष्ट वरदान मागा, आपले वरदान अवश्य पूर्ण करेन. हे प्रभु, मी तर सदैव ज्ञानाची आराधना केली आहे. मला कोणतेही संसारिक लालच नाही. हे महत्कट श्री विनायक, जर आपण काही देणारच असाल तर आम्हा दोघांना आपली भक्ती द्या. त्याहून अधिक आम्हाला काही नको. गणेश तथास्तु. गणेश लीला, गणेश लीला, गणेश लीला. मी सत्य आहे. सत्य हे निर्भयतेचं दुसरं नाव आहे. जो सत्यश्री असतो त्याला भयभीत होण्याची आवश्यकता नसते. प्रत्येक मनुष्याला अभयतेने राहण्यासाठी सत्यनिष्ठ असावेच लागते. आता काय म्हणावे या पुरोहित पुत्र महोत्कटास? माझ्या निवासात अतिथी स्वागताची सर्व सुविधा असताना दुर्बुद्धी तरी बघा त्या बालकाची. त्या निर्धन शुक्ल ब्राह्मणा घरी निघून गेले. अरे जाऊ दे, त्या शुक्ल ब्राह्मणा घरी अतिथीचे स्वागत होणे सोडाच, पण भोजनासाठी सुद्धा काहीच नाहीये. बालबुद्धी यालाच म्हणतात. श्रेष्ठ कनिष्ठ असा कोणताही विचारच केला नाही त्यांनी. सर्वप्रथम महोत्कटांनी आपणाकडे येणं आवश्यक होते. हा केवळ आपलाच नव्हे तर समस्त काशीनगराचा अपमान आहे. काशी नरेशांचा अतिथी अशा प्रकारे निर्धनाकडे जात असेल तर राजा आणि प्रजा दोघांसाठी हास्याची बाब आहे. बंधूंनो, आपण व्यर्थच त्या बालकाची प्रतीक्षा करीत आहोत. चला येथून आणि प्रस्थान करूया. अशा प्रकारे वेळ दवडणे उचित नाही. चला येथून. हो हो हो, चला चला चला. स्वामी, आपली आज्ञा असल्यास मी काही सांगू का? का नाही, अवश्य जे मनात असेल ते बोलावे. स्वामी, आपल्याला महत्कटाच्या वर्तणुकीची समीक्षा न करता केवळ त्याची प्रतीक्षा करावी. परंतु परंतु सारं काही त्यागावे स्वामी. मला पूर्ण विश्वास आहे की त्यांचे आगमन नक्की होईल. राजपुरोहित महत्कटांचा विजय असो. राजपुरोहित महत्कटांचा विजय असो. राजपुरोहित महत्कटांचा विजय असो. राजपुरोहित महत्कटांचा विजय असो. नगर प्रमुख, आपण अतिथी पूजनाचा क्रमच विसरला आहात. सर्वप्रथम पाद प्रक्षालन होतं,
नंतर नंतर पुष्पमाला अर्पण होते। असं वाटतंय की कित्येक वर्ष आपण पुरोहितांना घरी बोलवलं नाही, जो आपणास योग्य रीत शिकवू शकेल। उत्तम झालं, अधीर आणि उतावीळ लोक निघून गेली। आता शांतपणे आपला आदरातिथ्य स्वीकारता येईल। यावे यावे। चला मित्र हो। भगवान महोत्कट बाल विनायकाची लीला अद्भुत आहे। जेव्हा गरीब शुक्ल ब्राह्मण घरी भोजनास गेले, तेव्हा श्रीमंत कुळात वाढलेल्या बालमित्रांना घेऊन गेले, जे शुक्ल ब्राह्मणाकडील कोरडा भात पाहूनच जेवणाला नाव ठेवू लागले। परंतु नगर श्रेष्ठाकडे आदरातिथ्य स्वीकारताना गरीब घरातील मित्रांना सोबत घेतले की त्यांना पाहूनच नगर प्रमुखांच्या मनामध्ये भेदभाव निर्माण झाला। हीच तर गणेश लीला आहे। अरे बाळांनो, चला खाली बसा, तुमची जागा तिथे आहे। चला। असावी, आपण सिंहासनी विराजमान व्हावे। प्रभु, आपले स्थान तेथे आहे। आपणा उभयतांना हे कसे वाटले की बालक मंडळी इथे खाली बसतील आणि मी सिंहासनावर? ज्याप्रमाणे मी महाऋषी कश्यप आणि माता अदिती यांचा पुत्र आहे, त्याचप्रमाणे हे सुद्धा त्यांच्या माता पित्यांचे पुत्र आहे। पुनश्च आपण हा विचार करा की भविष्यात यापैकी कुणी नगर प्रमुख बनू शकतो, आणि त्याही पुढे हेही शक्य आहे की कुणी राजाही बनू शकतो। क्षमा असावी कश्यप नंदन, आमच्याकडून चूक झाली। आपण भोजन कक्षात चलावे, तिथे आपणा सर्वांची भोजन व्यवस्था केली आहे। विराजमान व्हा। हे कश्यप नंदन, आपणासाठी भोजन व्यवस्था तिथे केली आहे। नगर श्रेष्ठा, जेव्हा आपल्याकडे कुणी अतिथी येतो आणि त्याच्या समवेत कुणी अन्य लोक येतात, तर कोणताही भेद केला जात नाही। आपण तर नगर श्रेष्ठ आहात। आपल्या दृष्टीमध्ये उच्च नीच, सान थोर, निर्धन धनवान असा भेद असायलाच नको। सर्वांसमवेत भोजनाचा जो आनंद आहे, तो एकट्याने सोन्या चांदीच्या ताटात किंवा भव्य आसनावर बसल्याने मिळत नाही। मी अज्ञानी आहे, मला क्षमा करा। पद प्रतिष्ठेने आणि राज्य भोगाने माझी बुद्धी भ्रष्ट झाली होती। आज आपण माझ्या अंतर्मनाला दृष्टी दाखवली। हे कश्यप नंदन, आज आपण मला दाखवून दिले की कुणी सान थोर किंवा धनवान निर्धन नसतो, सगळ्यांमध्ये परमपिता परमेश्वर सामावला आहे। मी तुम्हाला कोटी कोटी प्रणाम करतो। नगर श्रेष्ठ उठा, असे निराश होऊ नका। आपण अशा महान पदावर आहात जिथे सर्व काही आपणासाठी समान आहे। याच भावनेने आपण कार्य करावे, आपले कल्याण हो। Thank you.
कश्यपनंदन भगवान गणेशाने अनेक रूपे धारण करून काशी नगरातील प्रत्येक घरात जाऊन काशीवासियांचे आदरातिथ्य स्वीकारले. काशीमध्ये एकही घर असे नव्हते जिथे भगवान महोत्कट पोहोचले नाहीत. काशीमध्ये सर्वत्र उल्हास आनंद भरभरून वाहत आहे. स्त्री पुरुष अबाल वृद्ध सर्वजण हर्षाने धावून निघाले आहे. आमचे परम भाग्य की कश्यप नंदन महोत्कट काशी नगरीत आले. याच सार श्रेय काशी नरेशांचं आहे. तेच तर या अलौकिक बाल पुरोहितास काशी नगरात घेऊन आले. आता आपण पाहत काशीचं गतवैभव आणि स्वतंत्रता पुन्हा येईल. अरे असं ऐकलंय की काशीचा बाल पुरोहित लोकांच्या घरी येऊन त्यांच्या इच्छा पूर्ण करीत आहे. हो, तुमचं म्हणणं खरं आहे माते. कश्यप नंदन घरोघरी जाऊन लोकांचे आदरातिथ्य स्वीकारत आहेत. म्हणजे मग ते माझ्या कुटीतही येतील का? तुझ्या झोपडीत येऊन करणार तरी काय? तुझ्याकडे बसण्यासाठी नाही जागा, नाही पाहुणचारासाठी काही आहे. निमूटपणे आपल्या झोपडीत जाऊन श्री गणेशांचं स्मरण कर. हे राजपुरोहित असे कोणाकडेही येत नाही. चला चला. सर्व काही मंगल आहे ना? मी बाल पुरोहिताचे स्वागत कसे करू? माझ्याकडे तर काहीही नाही. हे माते, तू आत भरपूर लाडू एका पात्रात ठेवले आहेस, ते आम्हाला नाही देणार? माझ्याकडे त्या अन्नाचा एकही कण शिल्लक नसताना हे लाडू कुठून यावेत? घ्या मित्रांनो, स्वामी आपण पाहत आहात ना काशीच्या घराघरात आपले बाळ महोत्कट याचे कसे स्वागत केले जात आहे. काशीच्या समस्त लोकांचा प्रिय आणि हो लाडका झाला आहे आपला बाळ महोत्कट. पार्वती, म्हणूनच तर मी श्री गणेशाला गणाध्यक्ष घोषित केला आहे. साधारण लोकांमध्ये जो पोहोचू शकत नाही तो गणांचा अध्यक्ष कसा होईल बरं? जनमनात सामावलेली व्यक्तीच सृष्टीत परिवर्तन घडवून आणू शकते. मी समजले नाही स्वामी. पार्वती, जनशक्तीचा सहयोग असल्याविना असुरांचा संहार संभव नाही. परंतु स्वामी, आपण तर जाणता की आपला बाळ महोत्कट अनेक दिव्य शक्तींनी परिपूर्ण आहे, त्याला जनसहयोगाची काय आवश्यकता? तुझं कथन सत्य आहे पार्वती, परंतु दृश्य जगतातील समस्त क्रियाकलाप यथार्थावर आधारित आहेत. अर्थात? पार्वती, प्रत्येक युगात मोठ्यातील मोठं परिवर्तन हे जनशक्तीच्या सहयोगातून शक्य झालं आहे. जे नेतृत्व अथवा अवतारी व्यक्ती जनशक्तीची अवहेलना करते ती कितीही शक्तिशाली असली तरीही कोणतेही मोठे कार्य सिद्धीस नेऊ शकणार नाही. पार्वती, तुझा पुत्र गणेश महोत्कटाचं रूप धारण करून आपल्या लीलांद्वारे जनजागृतीचं कार्य उत्तम रीतीने संपन्न करत आहे. आपण धन्य आहात स्वामी, आपल्याला कोटी कोटी प्रणाम. सायंकाळी काशी नगरात जनसभेचे आयोजन सुरू आहे. मंचावर काशी नरेश आणि महोत्कट सिंहासनावर विराजमान आहेत आणि काही मंत्रीगण उभे आहेत. जनसभा घोषणा देत प्रवेश करते. कश्यप नंदन श्री महोत्कटांचा विजय असो. श्री काशी नरेशांचा विजय असो. कश्यप नंदन श्री महोत्कटांचा विजय असो. श्री काशी नरेशांचा विजय असो.
काशीच्या प्रिय प्रजाजनांनो, आज आपण आमच्या सन्माननीय कश्यप नंदन श्री महोत्कटांचे आदरातिथ्य करून केवळ आपलाच नाही तर संपूर्ण भारतवर्षाचा मान वाढवला आहे. ही काशीची अद्भुत घटना आहे. श्री महोत्कटांच्या पदस्पर्शाने काशीचे कुठलेच घर अशुद्ध राहिले नाही. मी काशी नरेश आपणा सर्वांचे हार्दिक अभिनंदन करतो आणि आपणास धन्यवादही देतो की आपण सर्वांनी माझ्या अशा आकांक्षांनुसार आपल्या पूज्य पुरोहितांचा सन्मान केला आहे. कश्यप नंदन श्री महोत्कटांचा विजय असो. कश्यप नंदन श्री महोत्कटांचा विजय असो. कश्यप नंदन श्री महोत्कटांचा विजय असो. काशी नरेशांचा विजय असो. काशीच्या भाग्यशाली नागरिकांनो, आता आपणास आमचे पूज्य पुरोहित श्री महोत्कट आशीर्वचन देतील. कश्यप नंदन श्री महोत्कटांचा विजय असो. कश्यप नंदन श्री महोत्कटांचा विजय असो. मी प्रजाप्रिय परमनीतिज्ञ निष्ठावान अशा काशी नरेशांचा आणि त्यांच्या प्रजेचा आभारी आहे, ज्यांनी माझा सन्मान करून मला धन्य केला आहे. काशीच्या प्रबुद्ध नागरिकांनो, मला आपल्याकडून भरपूर प्रेम आणि आदर मिळाला आहे, म्हणूनच मी तिथे नवचेतना ज्योत प्रज्वलित केली आहे. आजपासून कुणीही काशीवासी निर्धनता किंवा लाचारीचे जीवन जगणार नाही, हा माझा आशीर्वाद आहे. कश्यप नंदन श्री महोत्कटांचा विजय असो. कश्यप नंदन श्री महोत्कटांचा विजय असो. आज मी आपला पुरोहित आपणास एक संदेश देऊ इच्छितो, आणि तो असा की असुरतेच्या विरुद्ध युद्धात सक्रिय भागीदारी करणे जितके काशी नरेशांचे उत्तरदायित्व आहे, तितकेच आपलेही प्रथम कर्तव्य आहे. आम्ही आपल्या सोबत आहोत, दुष्टांच्या विनाशासाठी लढाईसाठी तयार आहोत. काशीच्या नागरिकांनो, आज मी आपले स्वरूप आपल्या सगळ्यांसमोर प्रकट केलं आहे. माझं आगमन असुरांच्या संहारासाठी झालं आहे. लवकरच असुरांचा विनाश होईल आणि त्रैलोक्यात शांती स्थापित होईल. हे प्रभु, हे प्रभु, मी आजपर्यंत आपणास कश्यप नंदन श्री महोत्कटच समजत होतो. माझी चूक झाली प्रभु, माझी चूक झाली. मी मूर्ख, मी समजू शकलो नाही की माझ्या समवेत साक्षात भगवान गणेश काशी नगरात आले आहे. हे प्रभु, मला क्षमा करा, मला क्षमा करा. उठाव राजन, असा कोणताही विचार करू नका. मी आपला पुरोहित पुत्र आहे आणि पुरोहित धर्माचे पालन मी योग्य रीतीने करेन. भगवान श्री गणेशांचा विजय असो. 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 भगवान श्री गणेशांचा विजय असो.
आणि त्यांच्या सेनापतींना असुर सेनापती बंदी बनवून नरांतकांच्या दरबारात घेऊन गेले आहे. तू त्वरित इथून प्रस्थान कर. नरांतक आणि त्याच्या असुरांचा विनाश करून बंदी करून आण. Ha 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 ha!